नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। राजगुरुनगर शहरात जैन धर्मार्थ हॉस्पिटलमध्ये वेळेत आणि योग्य उपचार न मिळाल्यानं महेंद्र अशोक नगरकर या 24 वर्ष युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। युवकाच्या मृत्यूबाबत रुग्णालयाचे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप संबंधित युवकाच्या आई वडिलांनी केला असून खेड पोलिसांकडे न्याय मागत संबंधित डॉक्टर यांच्यावरती गुन्हा दाखल करून हलगर्जीपणा करणाऱ्या या हॉस्पिटलची चौकशी व कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। राजगुरुनगर शहरात एका नामांकित ट्रस्टच्या माध्यमातून एक हॉस्पिटल चालवलं जात आहे। या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी महेंद्र अशोक नगरकर हा पोट दुखतय म्हणून उपचारासाठी गेला होता। गुरुवारी दिनांक 26 रोजी त्याला डेंग्यू झाल्याचं निदान झालं आणि त्यानंतर त्याला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले, त्यानंतर त्याचा शनिवारी 28 रोजी मृत्यू झाला। महेंद्र नगरकर याचे आई वडील यांनी महेंद्रचा मृत्यू संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे, संबंधित डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी खेड पोलिसांकडे त्यांनी केलेली आहे। उपचारात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नातेवाईकांनी दिलेला आहे। भरमसाठ येणारी वीज बिले, बिलांमधील असंख्य चुका, सतत खंडित होणारा वीज पुरवठा, सामान्य ग्राहकांना मिळणारी सापत्न वागणूक, अशा अनागोंदी कारभारांमुळे कायमच टीकेचे धणी झालेल्या वीज वितरण कंपनीच्या चाकण येथील कार्यालयाचा कारभार सुधारत नसल्यानं नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गेल्या काही दिवसांपासून चाकण शहर आणि चाकण MIDCसह ग्रामीण भागात महावितरण कंपनीद्वारे विजेचा लपंडावाचा खेळ सुरू झाला आहे। सातत्यानं खंडित होणाऱ्या विजेनं नागरिक मेटाकुटीस आलेले आहेत। दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे। अचानक अवकाळी पाऊस झाल्यास पिकांचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। खेड तालुक्यातील या आर्थिक वर्षात औद्योगिक क्षेत्रातील 23 कोटींपैकी 9 कोटींची वसुली झाली, तर संपूर्ण तालुक्यातील घरपट्टी 25 कोटींपैकी 10 कोटी तर 37% पाणीपट्टी वसुली झाल्यानं येत्या डिसेंबर अखेर 100% वसुली करण्यात यावी, तर ग्रामरोजगार सेवकांची प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये नियुक्ती त्वरित करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी राजगुरुनगर येथे आढावा बैठकीत दिलेले आहेत। सर असोर मॅडम जगाळात घेतला सर, बऱ्याच लोकांना त्याच्यात क्लीन चीट दिली गेली सर, क्लीन चीट दिली बऱ्याच लोकांना त्यात। मुख्य जबाबदारी असणारे लोक टाळलीत त्यात मध्ये। कोण पण चौकशी कोण केली? जिल्हा परिषद। जिल्हा परिषद कोण केलं? कॅफो आणि ऍडिशनल कधी लावलं होतं? सुनावणी सुनावणी सर झालेले आहेत सर्व, त्याच्यामध्ये ग्रामसेवक किंवा यांचे जबाब 3-3 वेळा झालेले आहेत आणि ही अचानक ऑर्डर काढली गेली। याच्यात मुख्य जबाबदार असणारी लोक अजूनही याच्यात बाहेर आहेत आणि हे वेगळे लोक हे फक्त सुपरविजन मध्ये व्हिडिओ सुपरविजन साठी काय मुद्दे आहेत काय त्यांना व्हिडिओ साहेबांना दोन्ही कंटॅक्ट लावायचे आहेत लावायचे कागज तो आपण तयार करू शकतो, 2 मिनिटचं काम आहे।
ठीक आहे. तो 21 लोक जे या 193 मायनस 21 जो आहे 21 चा काय कारण सर 21 चा त्यांचे नाव मिस क्लियर असल्यामुळे डॉक्युमेंट आपण पूर्ण करू शकतो ना याच्यामध्ये पहिली सूचना आहे गट विकास अधिकारी साहेब आपण मॅडम बरोबर बसा पुढच्या आठवडा त्याच्यामध्ये आधार म्हणजे हे 21 च्या जणांचा शोध घ्या की नेमकी अडचण काय आधार कार्ड साठी शिक्षण विभागाकडे दोन मशीन आलेली आहे बँक आधार कार्डसाठी आपण बीएलबीसीचे चेअरमॅन आहेत तुम्ही कोई भी बँक सांगा पीडीसीसी राजगुरुनगर सहकारी बँक कोणाला सांगा जो भी सगळे बीएफएमएस लिंक अकाउंट आहे अडचण काय आहे जो काय मॅडम आपण तीस लोकांचे डॉक्युमेंट कलेक्ट करू शकत नाही असं थोडी आहे ये पहला विषय यह है कि ये जो 21 लोग हैं इनका शोध किया हाँ म्हणजे सेतू केंद्र में एक है बेसिक कार्यालय मध्ये आधार से काय प्रॉब्लम नहीं बैंक खाता तुमचा एसबीआई या तुम मोठा एसबीआई है तुमच्याकडे सगळे गोष्टी म्हणजे अडचण काय नाही की 21 चा जर शोध घ्या पहला विषय म्हणजे हे पुढच्या सोमवारच्या दिवशी घ्या डेडलाईन आहे पुढच्या सोमवार तुमचं क्लिअर होणं पाहिजे आणि सगळ्यांचे नियोजन लावा काय विषय नाही दुसरा जो 193 च्या जागा शोध मोहिमेसाठी आपण प्रस्ताव केला होता 108 ची मंजुरी झाली मोजणी झाली का मोजणी झाली का बावन लोकांची मोजणी 108 पैकी 52 लोकांची मोजणी झाली पण 108 ची मंजुरी जिल्हाधिकारी साहेबांकडून झाली ठीक आहे आम्हाला सांगा जो 52 रेटवडी तालुका खेड या परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातलेला आहे शेतातील पिकांची नासधूस ही डुकरे करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असून या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत खेड तालुक्याच्या पूर्व भागात रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय रेटवडी या परिसरात शेतकऱ्यांनी शेतात कांदा लागवड केलेला आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात कांदा रोप व मका पीक आहे या पिकात रानडुकरांचे कळप शिरत असून पिकांची नासधूस होत आहे रेटवडी येथील बाबळदरा येथे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान केलेलं आहे ब्युरो चीफ तुकाराम बोंबले प्रफुल्ल टंगसाळे प्रतिनिधी सतीश आगळे रणव दुधवडे अविनाश भोसले यश दुधवडे पुणे लाईव्ह न्यूज खेड पुणे निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना धन्यवाद